नमस्कार, मस्त मराठी गटात तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मी आबासाहेब शेवाळे, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर. मी नवंबर येथून आहे. मूळचा मी कराड, महाराष्ट्र येथून येतो. माझं शिक्षण 12वी येतो, नंतर मी ॲनिमेशन डिप्लोमा केलेलं. त्यानंतर मी ॲनिमेशन क्षेत्रामध्येच मी हे करिअर करत चालू केलं. टाईमपास म्हणून मी स्केचिंग सुरुवात केली. स्केचिंग करत करत डेली जसं प्रॅक्टिस होईल तसं तसं मी ते पेन्सिल पोर्ट्रेट चालू केले. घरी जसं वेळ भेटेल तसं मी पेन्सिल पोर्ट्रेट करत गेलो. घरच्यांना असं वाटलं की हा काय करतो आहे, म्हणजे काय, म्हणजे उगाच फुगसचं टाईमपास चालू होतं असं वाटलं त्यांना. नंतर मी जसा वेळ पडेल तसं अजून प्रगती करत गेलो. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा खूप चांगला उपयोग केला. ॲनिमेशन झाल्यानंतर म्हणलं की फक्त पेन्सिल पोर्ट्रेटमध्ये काय राहिलं नाही, नंतर म्हणलं काहीतरी वेगळं असं काहीतरी करावं की पूर्ण जगाला माहीत पडेल किंवा काहीतरी वेगळं काहीतरी व्हावं. मग माझं लेफ्टनंट कर्नल वेंबूशंकर यांच्याशी माझी ओळख झाली ऑनलाईनवरून. त्यांच्याशी माझी भेट पण झाली. नंतर त्यांनी मला प्रोत्साहित केलं की पुढे काय करता येईल, काहीतरी वेगळं काहीतरी. मग त्यांनी मला पेन्सिल पोर्ट्रेटमध्ये चांगलं काय करता येईल त्यानुसार मी पुढे प्रयत्न केला. नंतर मला मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांशी भेटायचा प्रयत्न झाला माझा. मी त्यांच्याशी भेटलो. नंतर असा योगायोग झाला की एम एस धोनीवर भेटायचं माझा जमलं होतं. त्यानुसार मी असा विचार केला की एम एस धोनीला भेटण्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी पाहिजे. मग पुष्पिन हे डोक्यात आलं की पुष्पिनपासून काहीतरी मोजॅक बनवा. मग पुष्पिनपासून एक आठवड्यापासून मी सुरुवात केली. 4x4 3x4 आर्टवर्क होतं. एका रात्रीमध्ये फक्त 2 लाईन बनवून झाल्या माझ्या. विचार केला की नंतर पुढे काय होईल. एका रात्री 2 लाईन झाल्यानंतर मग खूपच टाईम लागेल, कारण माझ्याकडे फक्त 1 आठवडाच होता. नंतर चालू केल्यानंतर हळूहळू गेल्यानंतर 4 दिवसात मी ते कम्प्लीट केलं आटोप. आणि दुसऱ्या दिवशी मला भेटण्याची संधी भेटली आणि मी त्यांच्यासोबत भेटायला गेलो. माझे दोन्ही हात सुजले होते आणि अक्षरशः तिथं गेल्यानंतर खूप एवढा चांगला प्रसंग होता की मी त्यांना ते आटोप एवढं आवडलं. आणि नंतर फर्स्ट ते आटोप बघण्याच्या अगोदरनी माझा हात बघितलं की तेरा हात दिखाव पहिले. मग ते माझं हात बघितलं त्यांना वाटलं अरे तू तो भोवती ग्रेट आर्टिस्ट आहे. पुष्पिन आर्ट मोजायची सुरुवात एम एस धोनीच्या ह्या आर्टवर्कपासून सुरुवात झाली आणि ती सुरुवात अशी कंटिन्यू झाली. आत्तापर्यंत मी 70च्यावरती हे पोर्ट्रेट बनवले आहेत आणि असे मला कमर्शियल ऑर्डर पण सगळ्या भरपूर सारे भेटतात. कंटिन्युअसली मी 1 आठवड्यात 2-4 पोर्ट्रेट बनवतच राहतो. मध्ये मी पेपर बॅगपासून शिवाजी महाराजांचं मोजॅक बनवलं. ते बनवण्यासाठी मला पहिली सुरुवात झाली की काय बनवायचं की कशापासून बनवायचं. प्लॅस्टिक बंदी चालू होती, तर प्लॅस्टिक बंदी चालली तर नवंबरला काहीतरी मॅसेज जगाला दुनियेला काहीतरी मॅसेज देता येईल की काहीतरी पेपर बॅगचा यूज करून तुम्ही काहीतरी करू शकता. मग विचार केला की पेपर बॅगमधूनच मोजॅक बनवू आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचं बनवू. त्यानंतर जेव्हा आर्टवर्क इन्स्टॉलेशन काढलं त्यावेळेस त्या मी प्रसाद म्हणून प्रत्येकाला वाटलं की हा संदेश त्यांना पण जावा की तुम्ही पेपर बॅग वापरा. 2018 मी वर्ल्ड लार्जेस्ट क्ले दिया मोजॅक बनवलं. जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही जरूर माझ्या वेबसाईटवरती भेट देऊ शकता. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटू शकतील. मस्त मराठी कट्ट्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.